आज आम हंगा हजर आसा श्री अश्विनी आमदार मंत्री बाब निळकर हंगे सार्थक फाउंडेशन युनाइटेड क्रिकेट क्लब ऑफ म्हापसा विद द कॉलॅबोरेशन ऑफ विलेज पंचायत कांबोलीम एंड हेल्थ सेंटर कोलवा वो कैम्प ऑर्गनाइज के इनॉग्रेशन एम एल ए पर विपुल फटके फटके पर सार्थक फाउंडेशन सुदेश जैसे फूल इनिशिएटिव घेतलेले हा कैम्प करपाक कैम्प करपाक सगळ्यांचे स्वागत करता आणि विनंती करता की एम एल ए आणि सरपंचांनी बाकी मान्यवरांनी ही प्रेझेंट करून दिली ऑफिशियल समर्थन करून इनॉग्रेशन झालेलं असा हो कॅम्प ऑर्गनाइज केलेला सार्थक फाउंडेशन विथ द कॉलॅबोरेशन ऑफ युनायटेड स्पोर्ट क्लब म्हापसा आणि हे सगळे इनिशिएटिव्ह घेतलेले आहे मणिपाल हेल्थ रिसर्च सेंटरान आणि आमचे पी एस ई एस आय हॉस्पिटल आणि कोलवाळे हेल्थ सेंटर विथ द कॉलॅबोरेशन ऑफ विलेज पंचायत कांबोलीम त्या सगळ्या लोकांक विनंती करता की एक प्रोटोकॉल सांभाळपाचो सगळे हो कॅम्प आहा त्याचे कॅम्पाचे तुम्ही बेनिफीट घेऊ अशी विनंती करता आमदाराक त्याका दुसऱ्या फंक्शनाक वचपाक जाय म्हणून दिवन तांचे स्वागत करपाचे तोंड पळय मरे आयडी महाभारता आणि आजच्या ब्लड डोनेशन कॅम्प आय डोळ्याची तपासणी बाकीचे मेडिकल कॅम्प तेजे आज ह्या कॅम्पाच्या निमित्तान आता आम्ही जे फंक्शन सुरू केले ते हॉस्पिटल असलेले कमले गावचे सरपंच मिसेस गाड सगळे मेंबर तसेच विपुल फटके डॉक्टर पुष्प देसाय बाकीचे डॉक्टर बाकीचे डॉक्टरचे साथ त्याचप्रमाणे सार्थक फाउंडेशन मणिपाल हॉस्पिटल त्याप्रमाणे तुम्ही सगळे जमले हांगा प्रेमळ भावान आणि भयणीनी पहिले सगळे ऑर्गनायझेशनाने सगळ्यांचे अभिनंदन करता आणि प्रत्येकान आम्ही असे लक्षात घेतले की थोडेफार सोशल वर्क करण्याची अत्यंत गरज हा त्याचबरोबर जे मेडिकल कॅम्प आहात त्यांना प्रत्येक मनशान किंवा प्रत्येक जो कार्यकर्तो ह्याने विचार करपाक जाय की हेल्थ ते हेल्थ कॉन्शियस आम्ही दौरपास जाय आणि जशी असे कॅम्प जाता त्यांना कॅज्युअली असेना पण ती तपासून घेऊची गरज आहे येदा कटाची बरं वाईट असलेल्या लक्षात येतात आणि हे आपल्या लायफाक फायद्याचे पडतात त्याचबरोबर हा मागता की आमचे कार्यकर्ते जे बाकीचे ज्यांना कोणाक दिसता की बाबा डायलिसीस चालू असता त्यांना आम्ही मदत करूक जाय
हेंडीकेप आ तंका करूं जाए, टीबी पेशंट आ तंका ही करूं जाए, ह्या लोकांक आमी आमच्या पक्षातर्फे आमच्या कार्यकर्त्यातर्फे आमी तंका हेल्प करपाक जाय. आणि ही व्यवस्था आमच्या माध्यमांसून चालू आहा तेन्ना तुम्ही कोणाक दिसता की ह्या परमनंट एक वर्सा खातीर आमी अडॉप्ट करपाची सोय केली जाय आहा तेन्ना आमी तुम्ही सगळ्यांनी हातभार लावपाचे. आणि जे स्वच्छ भारत हे माध्यमांनी आमी क्लिनलीनस ड्रायव्ह चालत असता तेका आमी सगळे काम करता तेन्ना एक विचार करूया, एक ध्येय धरूया, एक शपथ घेऊया की सगळे आमचे जे नागरिक आहा हांकां बरे हेल्थ आमी दिवपाची आमी प्रयत्न करतले. इतके सांगून म्हाका आपयले, दोन शब्द उलोवंक दिले तुमकां सगळ्यांक, देव बरें करून. सगळ्यांत पयलें सगळ्यांक म्हजो नमस्कार. तशेंच आजच्या जे आमकां एम एल ए लाभलेले आहात तेंचे सुद्दां हांव आभार मानता, कित्याक तर तेंच्यांनी आपलो वेळांतलो वेळ, मौल्यवान वेळ आपलो हांगा खर्चीक केला आनी आमकां दोन शब्द सांगले त्या बद्दल हांव तेंचे धन्यवाद म्हणटा. तशेंच सार्थक फाउंडेशनचे सुद्दां हांव आनी मनीपाल हॉस्पिटलांचे सुद्दां हांव आभार मानता. तशेंच हांगा उपस्थित असलेले हेल्थ सेंटरचे तेंचे सुद्दां हांव आभार मानता. तशेंच आमच्या पंचायतीचे कर्मचाऱ्यांचे सुद्दां हांव आभार मानता, कित्याक तेंच्यांनी हांगा सगळे अरेंजमेंट तेंच्यांनी केल्ली आहा. तशेंच तुमी आपलो वेळ घेवन हेल्था बद्दल म्हणजे डोळे तपासणी आनी रक्त तपासणी हेच्या खातीर येयलेले आहात त्या बद्दल तुमचे बी हांव आभार मानता. दोन सार्थक फाउंडेशनान एक बारीक मोमेंट हाडला, ते ताणें आमच्या आजचे मान्यवर मिनिस्टर बाब नेपाळकर दिवपाचे. दुसरे सुरेशाक विनंती करता जेन्ना विपुल फट की फटे फटके स्मृतीचिन्ह दिवपाचे. आनी सरपंच शाळागड सगळ्यांक धन्यवाद म्हणटा. आणि ह्या कार्यक्रमांक फुडले रुपरेषाची चालू घडल्या.
नाव सांग तुमचे रंजना कैलाश नाईक गावकर तुम्ही पंच मेंबर आहात पहिली हय रक्तदान बीन केन्ना केलं पहिली रक्तदान बीन केन्ना केलं कितले फावटी पंचायतीन केले एज अ पंच मेंबर असताना खूप दिसता रगत दिलं उपरा डोनेट करूक हा हा आता परत ही तिसरी फावट आणि कोण कोण दिता रक्तदान बऱ्या तुमच्या तुमच्या फॅमिलीन बीन कोणी दिला पंचायती एक शरद काढा आमच्यावर शरद कितले वाटी रगत दिला तुम्ही आज मेरेन दिस इज माय आज देतलो ते पाचवे फावटी याच्या पहिले स्टार्टिंग आम्ही जेव्हा पंचायतीन कॅम्प केले नी इन द इयर 2002 तेव्हा सेकंड टाइम आणि इन द इयर 1997 आणि फर्स्ट टाइम घेतले 1997 फर्स्ट टाइम खूप वर्ष पहिली घेतला ओके कसे त्यांना किती कारण असले ऍक्च्युअली कारण असे काय ना बट इन द इंटेंशन दॅट टू हेल्प समबडी दॅट रक्त ही सगळ्यांक गरज असतात रक्तदान हे सगळं सर्वच असतात त्या खातीर हे दान रक्तदान करपाचे इच्छा आसली कोणाक तरी कोणाचो तरी जीव वाटावतलो परत परत आम्ही इच्छा आसली आणि परत परत ऑपॉर्च्युनिटी पळयताली आणि दुसरी गोष्ट खूपदा आम्ही पळयले त्यांना आमच्या कडेन कार्डां 50-60 कार्डां असतली कित्याक कॅम्प खूप घेताले न्ही आणि लोक बेनिफीट जेव्हा जेव्हा गरज पडटले तेव्हा कार्डां घेताले त्या खातीर विनंती करता तुम्ही कार्डांकूच येऊ नका असं व्हॉलंटरी डोनर सुद्धा जाय जेणे करून तुम्ही जेव्हा व्हॉलंटरी डोनर्स झाले न्हू खंयच्या तरी हॉस्पिटलात गेला फाल्यां मेडिकलात गेला व्हॉलंटरी डोनर्स म्हणून कार्ड दाखयले जाल्यार तुमकां प्रेफरन्स असता वेन यू नीड ब्लड डिपार्टमेंट इमिजिएटली गिव्स द ब्लड त्या खातीर लोकांनी फक्त कार्डां मागून येवपाचें न्हू जेणे करून आपूण सुद्धा स्वतः करून ब्लड डोनेट करपाचे तुमकां डॉक्टर सांगतात वॉट इज द एडवांटेज ऑफ वाटी तुम्ही काम उरले ब्लड डोनेशन कॅम्प केलं त्यांना कितलो रिस्पॉन्स आमच्या कडे 45 लोकांनी डोनर्स केले आज अपेक्षा कितली आहे आज म्हाका दिसता मिनिमम 50 क्रॉस जातली मुकेश ब्लड डोनेशन करता कितल्या फावटी केला 10 फावटी खंय उडा सुद्धा हा हांगा गेलो हांगा दोनदा सुरवात कशी झाली सुरवात बरी आली सुरवात म्हणजे पहिली फॉट दिले त्यांना काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणजे कसे फील झाले की बाबा दिवपाक जाय म्हणून कसे येले मला बरे दिसले की ब्लड डोनेशन आणि त्याचे दाद आणि काय नाही तसे न्हू सुरुवातीक पहिले जेन्ना दिले पहिल्या फॉट त्यांना ते ब्लड डोनेट करपा जसे मनान कसे येले कोणी सांगले बाबा कोणी धाडलो तुका ना 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 माझ्या मनान एक झाले म्हणून दिले आणि कोण दिता फॅमिली मेंबरान बीन कोण भाव दिता भाव दिता त्याने कितले फोटो दिले काय आयडिया ना पण दितालो तो तुमचे नाव सांगता माझे नाव श्री नित्यानंद बाबी जुवेकर कामुले रावता आणि हांव तिसरे फावट ब्लड डोनेट करता तिसरे फावट ओके कशें फिलींग आता म्हणजे दिला ब्लड डोनेट ब्लड दिल्या उपरांत मातशें फील बरें दिसता की सदांच दिवच्या पयली पयले फावट जेन्ना दिवपाक ट्राय केल्ली तेन्ना मातसो मनान वेगळोच विचार आसलो वेगळो म्हणजे भय कसो आसलो भय असो न्हू म्हणजे जेन्ना ब्लड दिवंक नासले जेन्ना पयले फावट ब्लड दिल्या उपरांत जिवाक बरें दिसले सेकेंड टायम सू क्वेश्चन गेलो आणि आता एवरी टायम अशें दिसता की ब्लड दिवपाचे एवरी सिक्स मंथ जेन्ना जेन्ना संधी मेळटा ती संधीचो लाभ सोडिना आणि कोण कोण दिता तुमच्या फ्रेंड सर्कलान किंवा फ्रेंड सर्कलान खूप असे आमचे ग्रुपान ऑर्गनायज करता खुबशे फ्रेंड्स आमचे दिता ओके तुम्ही कामुले हाऊसिंग बोर्डान गणेशोत्सव वगैरे मनयता किंवा बाकीचे कार्य करता ते बीन केन्ना असं प्लॅनिंग प्लॅनिंग चालला ऍक्टिव्हिटी चालूच असा सो सरान म्हाका सांगले शरद गाड सरान की ब्लड डोनेशन कॅम्प असं करपाक जो म्हणून सो हो येयलो हेच्या उपरांत आमचो प्लॅन असा तसोच एज वेल एज जसो 15 ऑगस्ट येता क्रांती दिन आम्ही मनयलो मागीर तसो आता 19 डिसेंबर येता 19 डिसेंबराकूय आम्ही वेगळो प्रोग्राम करपाचे चिंतला ओके सो त्या प्रमाणे आम्ही जसो जसो दीस येतलो ते प्रोग्राम आम्ही केले जातले सुशांत गो इट आज आमचो युनायटेड क्रिकेट क्लब म्हापसा आमचो प्रेसिडेंट ऑफ दॅट क्लब अंडर माय क्लब सार्थक फाउंडेशनाचे अंडर आणि विलेज पंचायत ऑफ गोवा कॅम्प फर्स्ट टाईम ऑर्गनाईज केला आय फील सगळ्या लोकांनी असे करपाचे ब्लड डोनेट करपाचे कित्याक ब्लड डोनेट केले कोणी यू सेव्ह द लाईफ ऑफ द अदर पर्सन गिविंग ब्लड आय हॅड ऑलरेडी गोन 4-5 टाइम्स आता दितलो हांव सगळी टायम आणि हांव आमच्या कामुलकरांक म्हाका तशें सगळ्या लोकांकडे म्हणतात त्यांच्यानी हे असल्या कॅम्पाचा लाभ घेऊचा आणि ब्लड डोनेशन करपाचे आणि ह्याच्या पुढे आम्ही ब्लड डोनेशन न्हू अंडर बॅनर ऑफ माय युनायटेड क्रिकेट क्लब आणि शरद गडान ऑलरेडी म्हाका हे दिल्ले असा इन्स्पिरेशन दिल्ले असा की गो अहेड आय एम ऑलवेज विथ यू सो त्याच्या अंडर हांव हे कॅम्प आणि
तीन चार कॅम्प करतलो.